जेजुनो आपण दुर्बळी म्हणून जाणा असा ती कितली बागी सर्गींचे रास तांचे म्हणून दोंगरा वयलो प्रसंग सुरू केल्लो. रुदन करतली सादी बोळी असे आठ बागींचे शिकवणेंत जायत्यांक सर्गींचे रास तांचे म्हणून जेजून म्हळा. आयचे सुवर्तेंतली लाणा आठ बागीन सांगल्ली मनशांच म्हणयेत. जेजून आपल्या शिसांक मिसांवाक धाडताना पाळूंक सांगिल्ली जिनये रिती लानांक दिल्ली शिकोवण अशें जेजूची शिकोवणूच बापान उगडाप केल्ल्यो संगती. अशें पळयताना जेजूची शिकोवण आयकोन ती पाळून जेजूचो पाटलावी जाल्ली नीज अर्थान जेजून सांगलेली लाणां. जेजूची शिकोवण जोडची ही लाणां जेजूच्या सर्गींच्या बापासंगी एक नवो संबंध जोडतात. कित्याक जेजू न्हू लाणांक दिवची शिकोवण ती बापा तावणूच येता. बापा शिवाय जेजूची वळखच कोणाकी जायना आनी बापान खुशी वेल्या शिवाय जेजूक कोणी वळखूंक शकना. जेजूक वळखल्ली बापागी वळखतात. जेजू मुखांत्र आनी ताचे शिकोवणेन बापाचे कुशे प्रमाणे साध्यांक वा लानांक वा ताच्या पाटलाव्यांक सर्गींच्या राजाचे गूट उगडापे जाले. जेजून ह्या खातीर बापाक थँक्यू म्हणचे आमकां लाभलेल्या सर्गी राजाचे शिकोवणे देण्याचे वर्तेपण आणि मोलादीकपण परगडता.